नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर, मी मानसोपचार तज्ञ आहे. मी आज तुम्हाला स्किझोफ्रेनिया बद्दल माहिती देणार आहे. स्किझोफ्रेनिया हा एक मानसिक आजार आहे जो विचारांच्या अस्थिरतेमुळे होतो आणि ज्यामध्ये चूक आणि बरोबर हे समजण्याची ताकद मेंदूची कमी होऊन जाते. हा आजार कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. याची शक्यता 15 ते 25 या वयोगटात वाढते. हा आजार कशामुळे होतो तर हा कोणत्याही कारणामुळे ताण आला की होऊ शकतो. ताण तणाव वाढला की आपल्या मेंदूमधील काही केमिकल्स असतात, ते केमिकल्सचा इम्बॅलन्स होतो आणि त्या ते इम्बॅलन्स झाल्यामुळे त्याचा मेंदूवरचा कंट्रोल जातो आणि त्याच्यामुळे आपल्या विचारांमध्ये, इमोशन्समध्ये, मूड्समध्ये अस्थिरता येते. तर या आजाराची लक्षणं काय? तर हसू येणं, रडू येणं, तेही विनाकारण, असंबद्ध बडबड करणं, संशय घेणं, आजूबाजूच्या लोकांवर, घरच्यांवर किंवा शेजारपाजाऱ्यांवर संशय घेणं, या व्यक्तीला असं वाटतं की सगळे माझ्या विरुद्ध आहेत, माझ्या विरुद्ध कटकारस्थानं करतायत, मला मारण्याचा प्रयत्न करतायत, माझ्या जेवणामध्ये विष मिळवतायत आणि मला मारण्याचा प्रयत्न करतायत. जरी ही व्यक्ती रस्त्यावरनं चालत असेल तरी तिला असं वाटतं की लोक उभे राहून माझ्याबद्दलच बोलतायत, माझ्या विरुद्धच काहीतरी प्लॅन करतात. पती असेल तर त्याला पत्नीवर संशय येतो की हिचं विवाह बाह्य काहीतरी संबंध आहे. पत्नी असेल तर तिला पतीवर संशय येतो की याचे काहीतरी विवाह बाह्य संबंध आहेत. यालाच डेल्युजन असं म्हणतात. काही लोकांना आवाज येतो, संबंधित असंबंधित व्यक्तींचे आवाज येतात, जे आवाज त्यांना उपदेश देतात, आदेश देतात, हसवतात, रडवतात, घाबरवतात. हळूहळू हे आवाज त्यांना आपलेसे वाटू लागतात आणि त्या आवाजांना ते प्रतिसाद द्यायला लागतात आणि ते आवाज जे म्हणतील ते करायला लागतात. या आवाजांमुळे मनोरुग्ण खून मारपीट पण करू शकतो. यालाच हॅल्युसिनेशन्स असं म्हणतात. याचबरोबर झोप न येणे, भूक न लागणे, चिडचिड होणे हे पण लक्षणं आपल्याला दिसतात. या आजाराची ट्रीटमेंट होते का? बिलकुल होते. सायन्सनी इतकी प्रगती केली आहे की आज सायकॅट्रीमध्ये पण चांगले पॉवरफुल मेडिसिन्स झाले आहेत, जे मेडिसिन्स घेऊन कमीत कमी मेडिसिन्समध्ये, कमीत कमी साईड इफेक्ट्समध्ये माणसाचा या आजारावर कंट्रोल येतो. इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी, ECT, ज्याला सर्वसामान्य भाषेत शॉक ट्रीटमेंट असं म्हणतात, ही पण एक प्रकारची ट्रीटमेंट आहे आणि यांनी पण बराच फायदा होतो. बऱ्याच लोकांमध्ये या ट्रीटमेंट बद्दल गैरसमजुती आहेत की यांनी माणूस मंद होतो किंवा त्याची बुद्धी काम करत नाही किंवा तो विसरतो, तर असं काहीही नाही. ही एक प्रकारची ट्रीटमेंटच आहे. जर आपण व्यवस्थित मेडिसिन्स घेतले, वेळेने सायकॅट्रिस्टची मदत घेतली, जर घरच्या लोकांनी सपोर्ट केला, त्यांना मनोरुग्णांना हवी ती मदत केली, जो दिलासा दिला, तर यातनं बाहेर येण्याची शक्यता वाढते. आपल्या समाजात मानसिक आजाराबद्दल खूप गैरसमजुती आहे की हा आजार काही वाईट केलं किंवा देवीचा प्रकोप होतो किंवा मागच्या जन्माचं काहीतरी पाप आहे म्हणून हे झालं असं आहे आणि देव देवस्की, भोंदू बाबाकडे जाणं, भक्ताकडे जाणं आणि वेळ आणि पैसा दोन्ही गमवणं असे न करता जर आपण सायकॅट्रिस्टचा सल्ला घेतला, ट्रीटमेंट घेतला, तर या आजारातला माणूस पूर्णपणे बरा न होत असला तरी पण ट्रीटमेंटवर चांगला राहू शकतो आणि तो परत आयुष्यात उभा होऊ शकतो. याबद्दल जर आपल्याला काही माहिती किंवा सल्ला हवा असेल तर माझ्याशी संपर्क साधू शकता. आमच्या हॉस्पिटलचा नंबर आहे 9975726836. नमस्कार.